रुसवा करण्यासाठी काहीही द्या चालेल मला. काय आवडते तुला काय सांग. काय तुम्हाला माहित हे पण विसरले का तुम्ही आता. हा नवीन नवीन काय आवडते तुला. नाही नवीन काय नाही. आठवड्याचा अपडेट सांग ना. नाही मी अजून अपडेट नाही केलं स्वतः. ठीक आहे मग आपण काय करू भेटल्यावर आपण तुझ्या एक मस्त पैकी तुला गिफ्ट घेऊन देतो मी. तुला आवडणार. हो मित्रांनो, तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपला प्रँक कॉल काय पडला नव्हता. तर आज मी प्रँक कॉल चालू करणार आहे आणि सोनाली ऑफिशियल म्हणून आहे इंस्टाची. तर ती मुंबई मध्ये काय कुठं राहते तर बाहेर कर्नाटक मध्ये राहते आता सध्या. तर आपण डायरेक्ट त्यांना कॉल करणार आहे बघूया ती काय म्हणतात काय नाही. कॉल लावला आहे प्रूफ प्रूफ वाजते. उचलत नाही आनंद नंबर आहे त्यामुळे. हॅलो हॅलो. हा हॅलो. हाय हाय. काय करते. हॅलो काय करते म्हंटल. काय नाही का काहीतरी कर ना. काय करायला पाहिजे असं काय आहे का. हो ना. काय केलं नाही तर चालत नाही का. नाही चालत तसं कसं चालणारच नाही ना. नाही नाही कधीतरी शांत पण बसाव माणसाने. तू शांत बसतील का. पण बसते मी शांतच आहे. जेवली का. जेवले. काय खाल्लं. जेवायचं अजून. काय खाल्लं. जेवायचं अजून. का म्हणजे टाइम तर होते. मला सोडून जेवणार का तू. मग काय सोबत जेवलं पाहिजे असं काय आहे का. बर घरी जात नाही माझ्या. पण काय आता ऑप्शन. अरे रे किती बारीक बोलते ना. मग काय करते अजून बाकीच. पप्पा मम्मी कुठे गेले. हाय घरात. त्यांच्या समोर डिअरिंग मला बोलायची. मग अरे मग विषय का. विषय गंभीर केला ना तू तरी. मग विषयच नाही ना. हवाय म्हणायचं माझी बघा. भेट नाही म्हणायची तू कोणाला. हवाय नादच. नादच खोडा. नाद करा आपण आमचा कुठे. कुठं बर ऐक ना. हा मिसू यार. मिसू कशाला बर. आता आठवण आली का माझी. खूप दिवस झाले तुला बोललो नाही. रागाला गेली. हा मग राग नाही आला का. लय आला राग तुला. हा राग लय आला तुला. बाळ शेवटी कोणाचा आहे. काय पिल्लू कोणाचा आहे शेवटी. आवाज येत नाहीये. अगं म्हंटल पिल्लू कोणाचा आहे तू शेवटी. हा ना. हा ना काय. हा ना काय नाही. आता पिल्लू तर पिल्लू. मग काय आता पुढं बोलायचं नाही. आता कशाच कुंबडीच का कुत्र्याच असं काहीतरी बोलाय पाहिलं होत तू. हॅलो. अग कशाच म्हणाय पाहिलं होत तू. आवाजच येत नाही तुमचा. आता येतोय का. हा मी काहीच केलं नाही. कसा काय येईल आला लगेच. हा मी काहीच केलं नाही. आवाजाला चेंजच काय केलं नाही. नुसतं म्हटलं आता येतोय का. मी स्पीकर वर टाकला तर मीच कमी केला म्हणून मला येत. अरे रे 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 रे. हसत राहतो नुसता. हसत राह. कधी करायचं लग्न. तुम्ही म्हणाल तेव्हा. अरे काय तयारच आहे. तयारच आहे तू. मी घोड्यावरच आहे. तुमच्या आधी मीच घोड्यावर आहे. अरे रे 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 भारे भारे. तर मना तू अशी बोलल्यावर करमत नाही मला. हा ना मला पण. आठवडं झालं फोन केला नाही तुम्हाला. जेवण गेलं नाही मला आठवडाभर. का मी जेवत होतो. आठवणीत. अरे रे रे रे. ईशा शाळा वेळ आजत नाही खरंच सांगते. 2 किलो वजन कमी झालं माझं आठवडं. तसं करू नको. 2 किलो वजन कमी करू नको. हा मग झालं तुमच्या आठवणीत. एक फोन नाही मेसेज नाही असं कुठं असतं का. मी फोन केलता. तू मोबाईल कोणापाशी दिलता. मी कोणापाशीच नव्हता दिला. तुम्हीच माझा फोन. काय म्हणत होती मला माहित आहे का. हा तुझ्या मैत्रिणी पैसे कशाला दिलता मोबाईल. तो मैत्रीण. मैत्रीणच नाही मला. गेली मैत्रीण. नाही मला. कुठे गेली. गेली आठवडा झाला ती पण गेली. कुठं पण. तुमचा फोन नाही आला ना मग तिला बोला आमच्या घरी नको येऊ. मग तिथं माझा काय विषय.
मग असं तुमचा फोन बिन उचलल्यावर रागणार का येणार का? तिनं काय केलं माहितीये का, माझा फोन उचलला, मला म्हणली की ती तुला तुम्हाला बोलायचं नाही म्हणती आणि ब्रेकअप म्हणली, ब्रेकअप करायचं म्हणती, असं म्हणली का तू? नाही मी नाही म्हणलं अशी. मग ती कशी काय म्हटली मला? खोटं सांगते ती म्हणून. नंबर का दिला तिला? माझा नंबर तिला देऊ नको म्हटलं तर तू नंबर का दिला तिला? मी कुठे दिला? मग तिने मला फोन का केलता? मला काय माहिती आता तुमच्या दोघांमधला, तिने तुम्हाला केला का तू मी तिला केला? बोलत होती तुझ्याबद्दल माहित आहे मला ती. मला काहीच माहित नाही. तुला काय माहित असते? हा आवाजच येत नाही हो. तुला काय माहित असत म्हटलं मग? मला काय माहिती कोण कोण नंबर एक्सचेंज करत, मी तेच बघत बसू का आता? माझ्यावर विश्वास नाही काय? मी कुठं म्हणलं नाही, तुमचंच चाललंय. राईकी लय मिस करायला लागलोय अगं तुला, जेवण जाय नाही मला माहित आहे तुझ्या पायात. मला पण तसलं काय माहित ना, प्रेमात काय तर बोलते ती, तू आधी बोलत होती ती. आता विसरले मी, आठवडा झालं तुम्ही फोन नाही केला ना, मग विसरले मी. आता साधा एक व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा नाही केलं. हा मग मी रुसली आहे ना, मग मी म्हणतोय ना आता. आता ना आठवडा भर काय केलं नाही केलं काय? तसं माझं बाळ गुन्हे आहे ना, त्यामुळे तिला म्हणवायची काय गरजच नाही. हो असं काय नसतंय, तिला माहित आहे माझा प्रॉब्लेम. हो कसले प्रॉब्लेम काय नाही, दुसऱ्यांसोबत बोल. हा माझ्या मैत्रिणीचा नंबर भेटलाय ना तुम्हाला? नाही ग, तुझी मैत्रीण नाही, तुझ्यापेक्षा भारी दिसत. हो राहू दे, कळला तेच म्हटलं आठवडाभर. तर मग ट्राय केलं असतं पण भारी दिसत नाही तुझ्यापेक्षा. राहू दे काय नाही, बोलायला काय वेळ जातो कसा पण, कोणी असू दे. नाही गा, माझ्या लाईफ मध्ये फक्त तू आणि तूच आहे, दुसरं कोणी येणार पण नाही, येऊन पण एकदा तुमचा फोन चेक करायला पाहिजे मग कळन असे किती बाळ आणि पिल्लो आहेत तुमच्याकडे. बघ माझ्याकडे फक्त एक एकच तू आहे, तुझाच नंबर ट्विटर म्हणून सेव्ह केलाय. अजून होम मिनिस्टर आमच्या आता नाही, ती नाही. काय झालं? काय नाही, लग्न झाले होम मिनिस्टर ठेवतो मग. अजून काय काय ठेवायचंय ठेवून टाका. लग्न लग्नाचे नुसते स्वप्नच बघा. गोंड स्माईल दे नाही. मी रुसली आहे, मी किती वेळा सांगू मी रुसली. माझं बाळ माझ्या रुसत नाही, मी हसू का? हा बघू, ट्राय करा. बघ करत तर आधी, हसले तर हसले. बघ हसल्यावर हा मग हसवत तर आधी. हसवत तर आधी मी का हसू? हा मग गबसा मग मला का, मी पण का हसू? कोण? मी. मग हसल्यावर प्रेम दिसत? नाही दाखवायचं मला प्रेम, आठवडा आठवड्यावर नाही दिसत प्रेम. अगं सॉरी ना, राहू दे, मला नाही हसायचं आणि मला बोलायचं पण नाही. बोलू बाळू भाई, बाळाला काय झालं हो ग? हसली? हसत नाही मी. हसती आधी रेंज मध्ये जावा, आवाज येत नाहीये मला तुमचा. ओ रे सोन्या, सोन्याला काय झालं? बाळ एवढं पण नको, बाळ फुगलंय, रुसलंय. रुसलंय मग? हो ग, का रुसलं ग बाळ? आता तुम्हालाच माहिती का रुसले? नाही माझं बाळ काय काय माहितच नाही, स्वतःची चुकच नाही. सॉरी ना दाका, किती टोमन मारचील? हा राहू दे, मारणार आठवडाभर. नाही आठवडाभरच मी काढणार मग. नाही मला माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. हा कसला विश्वास? ऐक ना, मला नाही ना पण. हा जरा काढू का? नको. काढू का सांग? हा परत आज फोन करणार, परत तुम्ही दोन आठवड्यांनी फोन करणार नेहमीच झालंय. आपण पहिल्यांदा भेटलेलो आठवत का तुला? हा मग माकडे म्हणले तुम्हाला चापड कसली जोरात मारलेली. हा मग मग काय, मग दात माझं हल्लं होतं सगळं आतलं. मग तसंच करायला पाहिजे, त्याशिवाय लाईनीवर कसं येणार? साधा माझी आठवण कशी काय येणार छोट्या थोड्या वेळाने? प्रत्येक श्वासाला तुझी आठवण येते मला माहित आहे का? आहो श्वासाला नाही, प्रत्येक घासाला माझ्या आठवण्याला पाहिजे म्हणून तुमचं दात मारले. सोन्या ऐक माझं बाळा, घास आपण कधी दुपार संध्याकाळ कधी तर जेवतो आणि श्वास कंटिन्यू श्वास घेतो, म्हणजे प्रत्येक श्वासावर माझ्या तुझं नाव लिहिलंय माहिती आहे. तुम्ही जी प्रत्येक मुवमेंट करताना प्रत्येक मुवमेंट मध्ये माझी आठवण यायला पाहिजे. प्रत्येक मुवमेंट पेक्षा जास्त श्वास आहे, श्वास घेतल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही.
हा राहू द्या, मग आठवडा आठवडाभर कसं जगू शकता तुम्ही आठवणीत? हा जसं काय काय फोनच नाही ना, तुला माझी बरी आठवण येते, तू तर किती आठवण काढली माझी सांग. आम्हा मी रुसली आहे ना, चार वेळा सांगितलं की. मग आठवडाभर रुसली का? हा आठवडाभर रुसली का तू? तुमच्यावरच का? मग आठवड्याने फोन केला ना. तर काय गिफ्ट काय देऊ तुला सांग? कसलं? रुसवा काढण्यासाठी, रुसवा काढण्यासाठी काहीही द्या चालेल मला. काय आवडते तुला काय सांग? काय तुम्हाला माहित हे पण विसरले का तुम्ही आता? हा नवीन नवीन काय आवडते तुला? नाही नवीन काय नाही, आठवड्याचा अपडेट सांग ना. नाही मी अजून अपडेट नाही केलं स्वतः. ठीक आहे, मग आपण काय करू, भेटल्यावर आपण तुझ्या एक मस्त पैकी तुला गिफ्ट घेऊन देतो मी, तुला आवडणार. हो आता मीच असणार आहे तुझ्यासाठी गिफ्ट, बघते ना मी परत, नाहीतर दोन आठवड्यांनी फोन करेल. मी दररोज फोन करेल परत ना, मान नको. माझे पप्पा घरी आहेत, माझी मम्मी आहे घरी, मला मारतील फोन ठेव. हा मी नाही बोलत असं कधी, तो मला वेळ असतो माझ्यासाठी. बरोबर आहे, माझ्या मैत्रिणींचे नंबर भेटलेत ना. मला माझा फोन घेता का चेक करायला तुम्ही? होय तूच दिलता मला, बघा म्हणजे चेक करा. मग मी चेक केलता आणि मी चेक करायला दिलता, नंबर घ्यायला नव्हता दिला. अगं पण तुझा नंबर कसा काय, माझा नंबर तुझ्या मैत्रिणीकडे कसा काय गेला सांग? तुम्हीच घेऊन मेसेज केला असून तिला. आई शपथ रे, मी नाही केला तुझ्या मैत्रिणीला मेसेज. मला माहिती ना, राहू द्या म्हणून ती पण येत नाही आता, तुम्ही पण फोन करत नाही. हो बघ, तुझ्या नाजूक गळ्याची शपथ घेऊ का? नको, माझी शब्द म्हणजे माझा आवाज जायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? ब्राईक ना पिल्लू, जाऊ दे ते सगळं, हस ना एकदा. हस ना एकदा प्लीज. मला नाही हसायचं आता, मला गिफ्ट भेटल्याशिवाय मी हसणारच नाही. गिफ्ट पाहिजे? हा गिफ्ट पाहिजे, आवाज येत नाही. गिफ्ट पाहिजे का तुला? हा मग आता मी रुसले ना, मला गिफ्ट पाहिजे एवढं पण माहित नाही का तुम्हाला? तुम्हाला एवढे बिझी असत, तुम्हाला भेटायला पण वेळ नाही. अरे बाबा भेटू ना, उद्या भेटू, उद्या भेटू घ्या आपण. बस बघते ना मी पण उद्या भेटता. आता येऊ सांग, आता नको आता. म्हणजे मला आताच भेटायचं तुला. हा आताच भेटायचं तुझ्यासाठी, मी गिफ्ट पण घेऊन ठेवलंय. नको आता, माझ्या घरचे ओरडते. हा झालं काही नाही, तुझं मग रेंजमध्ये जावा नंतर भेटायला या मला. अगं तुझ रेंज मध्ये नाही, मला माहित आहे तुझ रेंज मध्ये नाही. मी रेंज मध्येच आहे. बरं ऐक ना, आय लव्ह यू. मी रुसली आहे, मी आता काय बोलणार नाही. आय लव्ह यू. मला येऊन भेटूस तर, मला येऊन भेटूस तर मी काहीच बोलणार नाही. हा मला बघायचंय कुठल्या कुठल्या मैत्रिणींचे नंबर आहेत फोन मध्ये, आणि त्यानंतर मी याचा रिप्लाय देणार. आय लव्ह यू बोल ना तू पण. मी नाही बोलणार, मी रुसली आहे. आई शप्प, तू रुसली? हा मग म्हणजे महिना महिना, आता आठवड्याभराने फोन करता, नंतर महिन्या महिन्याने फोन करा, नंतर वर्षा वर्षाने फोन करा, तरी मी नीट बोलायची अपेक्षा आहे का तुमची? सॉरी आता इथून पुढे नाही ना करणार तसं, बोल ना प्लीज. हा इथून पुढे नाही ना बोलणार तुला, बोलणार ना आपलं, सॉरी इथून पुढे बोलणार ना तुला, कॉल करणार ना. हा आय लव्ह यू. नाही नको, मला आधी भेटायला मग बघू पुढचं. प्लीज बोल आय लव्ह यू. आय लव्ह यू बोल, उदीच्याला नाही लगेच तू भेटाय तुला. नाही आधी भेटायला मग बघू, तुमच्यासारखं फोनवर बोलायला मला नाही जमत. खडूस कुठली? हा असू दे, मीच खडूस. तो आता आठवड्या आठवड्याने फोन करता ते नाही दिसत. तू बोलणार आहे का नाही आय लव्ह यू? मी नाही बोलणार. तुला लास्ट विचारतोय, तू बोलणार आहे का नाही आय लव्ह यू? मी नाही बोलणार, मी पण एक आठवड्याने बोलन ह्याचा रिप्लाय एक आठवड्याने. आता लास्ट विचारतोय, तू आय लव्ह यू बोलणार आहे का नाही? नाही बोलणार मी. राहू दे, मलाच गरज आहे, मीच बोलतो. आय लव्ह यू बोला मग. बोललो की मग? हॅलो बोललो की मग? आय लव्ह यू. हा बोला. मला तुझ्या संग लग्न आता आयु लागलं, रागात दहा झाला हाताचा. हा बघ आहे अत्ती काही संकटात जाई म्हणून म्हणते शांतीत घ्या. कुणाला ए शांती बिंती कोण नाही घे, उगं काय पण उठून उगं माझ काय उठवलं काय म्हणते शांती घ्या, तसलं नाही मला आवडत. शांती घ्या, मनाला शांती घ्या, मला फक्त माझी सोनच पाहिजे. हा माहिती आठवड्या आठवड्यातून एकदा सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? अजिबात नाही.
का सोनू राहू दे अशा आठवड्या मी एकच बोलणार अशा आठवड्या आठवड्याने फोन करता नंतर लाडी गोडी लावता का मला बर सॉरी सोनू सॉरी माझ बाळ आहे माझ गोंडच बाळ लाडा लाडान पेल या दारू माझ गोंडेस पाकडू अजून काय राहिला असेल तर घ्या बोलून परत परत चान्स नाही देणार अगं जीव तुला लावतोय ग मी आबाळा एवढा काय हो मी काय बोलो मला रागायला लागला रुचली मी तुम्ही मुलीच का रुसता का सारखं मुलांना पण रुसायला चान्स द्या की मग काय रुसायचंय तुम्ही काय रुसायचंय मुलांना पण रुसलं पाहिजे हक्क पाहिजे ना तेवढा अधिकार पाहिजे ना त्यांना पण रुसायचा मग आठवडा रोज फोन करायचा मी थोडा हक्क दिला असता तुम्हाला पण रुसायचा बर ठीक आहे आता इथून पुढे ना तुला मिनटा मिनटाला माझी आठवण येणार चल गेलो आज का नाही मी तुझ्या स्वप्नात चला दिवसात चार वेळा तुम्ही चार वेळा मी रुसते आज तुला तुझ्या स्वप्नात येणार मी बघ मला सांगायचं उद्या बरं स्वप्नात आलेलं नाही आठवडाभर झालं फोन नाही करत आहे तुम्ही मला स्वप्नात येणार वय आता अगं मी लई डेंजर आहे आज तुझ्या स्वप्नात येत असतो मी काय होईल तुझं मला मीच येते बघा अगं तू तर माझ्या स्वप्नात दररोजच येते काय आवड आहे तू खरंच सारखी स्वप्नात येते चिमटा घेते काय का अशी करते तू का तात्रा देते मला हा मग काय करायचं आता तुमचा मेसेज नाही फोन नाही मग स्वप्नातच यायला लागतं मला ऑप्शन नाही दुसरं माझं पण स्वप्नातच हा मग मी तर डायरेक्ट तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही तुम्ही बिझी असता बाबा हा पॉइंट आहे बिझी माणसं मोठी माणसं राईट आहे खोटाई सगळं बरं ऐक ना एंडिंग चांगलं कर ना पिल्लू बा बोल ना हा काय एंडिंग चांगलं कर ना म्हणलं यार नाही मला नाही बोलायचं तुम्ही जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मला बोलायचं नाही मी पण रुसली आज भेटतो की तुला स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये तर मग मी पण येऊन स्वप्नात बोलेन ना आज आपण फिरायला कुठे जायचं माहितीये का नको काय स्वप्नात बिपनात मी नाही येणार फिरायला त्या मिनी तू शपथ आहे माझी हो मी नी तू तुला त्या नाजूक जीवाची शपथ तुला मी आज फिरायला घेऊन जाणार स्वप्नात तू फक्त गावाचं नाव सांग कुठे जायचं तुला पण मला स्वप्नात नाही जायचं मला रिअल मध्ये जायचं रिअल मध्ये कुठे जायचं कुठं तुम्ही नेहमी तिथं बघा हा आज संध्याकाळी मी तुला फिरायला घेऊन जाणार स्वप्नात नाही हो रिअल मध्ये अरे बाळ्या मी रिअल मध्येच घेऊन जाणार रे सोन्या रात्री हा रात्री आज रात्री तुला मी जादू जादू दाखवणार माझी जादू जादू पण शिकले का तुम्ही आठवड्याभर आठवड्याभरात लय काय काय शिकलो मी हाय का आता म्हणूनच म्हणते कुठं बिझी आठवड्याभरात पाच सहा पोरी पाठवायच्या कशा आठवड्याभरात पाच सहा माणसांना लोकांना मदत करायचं शिकलो मी काय काहीतरी वेगळंच ऐकलं मी नाही ते स्पीकर खराब झाला का तुझा नवीन आपण टाकू मोबाईल आयफोन आपल्या स्पीकर नको माझा नाही खराब झाला तुमचं तोंड जरा चुकीच्या लाईनीला चाललंय तुमचं मन थोडं चुकीच्या लाईनीला चाललंय माझं मन तुझ्यावरच आहे फक्त आता ऐकलं मी पाच सहा पोरी बोलले तुम्ही माझ्या काळात फक्त तुझ्याच नावाची आग लागली आग लागली तर येते पाच सहा पोरी काय फाडून बघ तुझाच फोटो असणार त्या काळजामध्ये काय नको फाडून बघितल्यानंतर मग मी एकटी कशी जाणार मला झोप लागत नाही तुझा फोटो उशाला घेऊन झोपतोय कळलं राहू दे अजून काय माकडी मला जोरला बोलती आठवड्यावर फोन केला नाही मी केला नाही उचक्या दाराला लागत असेल की तिकडे अजिबात नाही लागलं उचक्या नाही काय लागत अजिबात नाही व्हायला म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही की तुमचं नाही माझ्यावर प्रेम म्हणून मला उचक्या लागत नाही अगं बाई मी तुझी दररोज आठवण करतोय तुझा तुला उचक्यायला पाहिजे त्या माझी चुकी नाही तुमची चुकी तुम्ही आठवण नीट नसेल काढत माझी बर आता काय करतो माहित मी आज जेवण बिवण करतो मस्त पैकी काय तुम्ही तर बोलले मला जेवण पण जात नाही मग कशाला आज करता आठवण लागायला नको तुला उचक्याय नको तिकडे जेवण केल्यावरच उचक्या लागतो जरा अजून जरा मनापासून आठवण करतो की असं काय नाही उपाशी मनाने उपाशी पोटे असताना तेव्हा काढा मग मला नाही मी तुझं कसं आहे माहित का मी जेवल्या शेवटी तुझं पोट भरत नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला तूच म्हणली की तुम्ही जेवल्या शेवटी माझं पोट भरत नाही
ते आठवडा भर आधी जेव्हा तुम्ही रोज फोन करायचे. मग आता नाही, आता सवय नियम चेंज झाले. माझं बाळ बिगर जेवता आणि असं नको वाटतंय मला. मी जेवल्यावर पण तिकडे जर पडा पडा एखादा जाते तुम्ही राहू दे. हा मी भेटलोय तुझ्या लाईफ मध्ये. हो ना, तुम्ही चांगले हो माझ्यासारखी समजदार. लगी समज तू लगी स्वतःला. तुम्ही समजा तुम्ही. हा मी आई, मी तुझ्या लाईफ मध्ये. हा मी आहे, मी म्हणून टिकली आहे. म्हणून पाच सहा पोरी पाठवायला गेले आठवडाभर. पाच सहा पोरी काय असं बोलाय ना बाबा. हा राहू दे ना, बोलले तुम्ही. ब्रेक की सॉरी बोल मला राग येतोय. मी पण नाही बोलणार, मला पण राग येतोय. सॉरी, मला ऑलरेडी आलेला आहे. कुणाचा? तुमचा. मग आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो ना त्याचाच राग येतो बाळा. उगाच कोणाचा पण राग नाही माझ्यावर. मी करते हो तुमच्यावर, तुम्ही नाही करत माझ्यावर. तुम्ही पाच सहा पोरींवर करता. कोण नाही पाच सहा पोरी मध्ये, तू पण आहे की अग. राहू द्या, तेव्हा बोल, मला बोलायचंच नाहीये. हेट यू, आय लव्ह यू. हेट यू पण राहू द्या. लव्ह यू राहू द्या. आता तुम्हाला लव्ह यू बोलणार आहे ना? मी डायरेक्ट फोन केला तर महिनाभर परत बोलणार ना? नका बोलू जाव, पाच सहा पोरी आहेत की तुम्हाला बोला. ती आय लव्ह यू बोलत नाही, ती बोलत. मी पण नाही बोलत. जाऊ दे मग, तू आणि तूच राहणार आहे, दुसरी कोण नाही. राहू दे. माझ्या लाईफ मधली फक्त तू आणि तू. मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय. मी राहू शकत नाही तुझ्या सपोर्ट. हो कट. अजून काय ते सपला? हा बरं, तुला आता बोलणार आहे नाही सांग. अजिबात नाही. खरं वाला बोल घ्या. अगं अजिबात वाला पण आणि खोटा वाला पण नाही. तुला आता मी खरं खरं बोलू का? मी खरं तुझ्यावर लय प्रेम करतोय. जेव्हा मला कळलं ना की तुम्ही खरंच माझ्यावर प्रेम करताय, तेव्हा मी काय करून करून दाखवू तुझ्यासाठी. सांग, खरं प्रेम करतो मी तुझ्यावर? खोटं प्रेम करत असलो असतो ना तर. आणि मला रोजच्या रोज फोन करत अशी का? मग करा बाकीचं काय. चालो बाय, दररोज फोन करतो आता इथून पुढे. तेच सांगते आता इथून पुढे एक बी कॉल चुकणार नाही. तो चुकला तर मला केक खायचा. बोलणारच आहे, चुकला तर बोलणारच आहे, सोडणार नाही. धरून ठेव की मी तर कुठे सोड म्हणते. घट्ट धरून ठेव, घट्ट हलून देऊन तुझ्यापासून कुठं तर. पाच सहा मुलींकडे कधी जाणार तुम्ही? जायचं नाही, तू धरून ठेवलं मी कुठं जाणार नाही. राहू दे माहिती. मग बिचारे त्या वाढ त्या रुसून बसते त्या पण. त्यांचं काय करायचं आपल्याला? हो असताना आपल्याला नाही, तुम्हाला. सॉरी, मला काय नाही करायचं, तुम्हाला करायचंय. माझ्या लाईफ मध्ये तो असताना मला दुसरी कोणाची गरज नाही काय. हो माझ्यासमोर कुठल्याच मुलीचं नाव घेत नाही. मी सज्जन माणूस आहे ग. हो ना, माझ्या मैत्रिणी सोबत कशाला बोलता. तुला आठवत आहे मी पहिल्यांदा तुला प्रपोज मारताना मी काय बोललो होतो? नाही नाही सॉरी, तू मला प्रपोज मारायला मी मारायला लागल. ते बी लक्षात नाही, जाऊ तिकडे फोन ठेवा. ते थांब ठेवू नको. माहित आहे मी आज मारलेला प्रपोज. नशीब तू एवढी गोड आहे ना, त्यामुळे तुला प्रपोज मारायला मी भाग आरी पडलो. मी तुला कधी आयला मी बोलतोय. बरं ऐक आणि सॉरी बरं का, माझ्याकडून चुकीचं काय बोललो असेल तर मनापासून सॉरी. भेटू आपण नेक्स्ट टाइम लवकरच. नेक्स्ट टाइम नाही, उद्याच. हा ना, तेच म्हणतो. मग बोल ना आता लास्टचे दोन शब्द तर काय तर बोल ना. अगं तुम्ही मला भेटायला या. भेटणार म्हणजे भेटणार, माझा शब्द आहे तुला. स्वप्नात नाही बरं का, रिअल मध्ये. रिअल मध्ये बाळा भेट तुला. झाले माझे दोन शब्द पूर्ण. आय लव्ह यू. माझ्या मी नाही बोलणार, मी तुम्ही भेटल्यावर मला मी बोलणार. मी खरंच बर का, मी सुटतो. सोड मला, मला सोड. थोडी की मला खुर्ची सोड नाही, मला नाहीतर बघितलं असत तुला. कोणाला? मला. हा बघितलीस तिथे येऊन. चालतं, चांगलं आहे. आले बरं, मी मामच्या मम्मी पप्पाला घरी सांगणार आहे बरं का. हो हो, माझ्या लाईफ मधली माझ्या सोनपरीचं नाव. हो हो, माझी काजू कतली. माझा रसगुल्ला, माझा सोन्याचं पाकरू, माझ्या काजाचा तुकडा. बर झालं, किती जणांना चुना लावताय काय माहिती असं. अयो लागा, पहिलीच आहे तू. म्हणजे मी पहिलीच आहे म्हणजे.
पहिलीच आहे तू माझ्या लाईफ मधली माझी सोनपरी. सोनपरी राहू दे, लय पारे बघितले तुमच्या मी. आईच्या गावात रे कसली बोलायला लागली. ठेव बाय, मला नाही बोलायचं, मी रागायला गेलो. आता आता बघा, तुम्हाला चान्स दिला का नाही मी आता रागायला जायचा. बोलगी काय तर काय तर काय बोलू. आय लव्ह यू बोलगी. आय लव्ह यू मी नाही बोलणार. म्हणजे म्हणजे मी नाही बोलणार. खरं तुझ्या काय सांगितलं तुझ्या भेटायला मी बोलते. तुझ्या संग बोलायला लागला ना असंच बोल वाटत. फोनच शिव वाटत नाही, नुसतं गप्प मार वाटते. होय पण काय करणार, तुम्ही लय बिझी असतो, तुम्ही मला फोनच करू शकत ना. मी तुझ्यासाठी मी काही करू शकतोय म्हणून आठवडाभर फोन नाही केला. पाच सहा पोरी कशा पटवायच्या ते शिकायला गेले ते कुठे तर कोणत्या शाळांची बोला काय माहिती. मला पोरी पटवायला का नाही, मी इतका फालतूक नाही. हा काय कळलं का. तर मित्रांनो हा फक्त प्रँक कॉल होता. आणि कॉल कसा वाटला, प्रँक कॉल म्हणजे बोलणार आहे का ना आय लव्ह यू. आय लव्ह यू बोलणार आहे का नाही. हॅलो हॅलो रेंज मध्ये जावं की थोडं कुणाच्या रेंज मध्ये जावं, टावरच्या कुठल्या फोनच्या रेंज मध्ये कुठल्या. हो का बसा का ना, मला तुला ताप द्यायला आवडतो का. माझ्या काळाचा तुकडा आहे घेतो ऐक बसायला. माझ्या काळाचा तुकडा काळी माहिती नाही माझी डोंगर. हो का. बर ऐक, उदीच्याला मी किती वाजता येऊ तुला भेटायचं. कधी पण या, कॉल करतो उद्या सकाळी रिसीव्ह कर लगे. हा करते काय माहिती करता का नाही करणार. बघ तू ऐक आणि जेवण कर, काळजी घे. आणि हा वेळच्या वेळेस आणि एक मिनिट ऐक बाळा, लवकर जेवण करत जा आणि झोपत जा. मोबाईल जरा आपटते कुठे एखाद्या रूम मध्ये. हा मी जेवण करून मस्तपैकी झोपत जा, काळजी घ्या स्वतःची. हो आता तुम्ही सांगितलं तर ऐकायलाच लागत मग. नाहीतर लग्न झाले मी जाय तुझी काळजी घ्यायला. मग विषय आहे काय. बाय लव्ह यू. बाय. तर मित्रांनो गेला कॉल कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि कुणाचं माझ्यापासून जर मन दुखला असेल तर त्याच्याबद्दल मी सॉरी बोलतो. तर हा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑल करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.